दिव्यांग है भले पर हौसले में कमी नहीं, शरीर ने साथ नहीं दिया पर राह से हटा नहीं। माझे नाव अशोक वाडू, मी राहणार आमगाव तलासरी। बालपणात अनेक मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागले। अनेकदा मला असे वाटले की मी इतरांपेक्षा कमी आहे। समाजामध्ये दिव्यांग व्यक्तीला पाहण्याचा दृष्टिकोन ही पुरोगामी नव्हता, परंतु जिद्द व कष्टाने मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले। जरी मी ग्रॅज्युएशन पूर्ण केले असले तरीही माझ्या अपंगत्वामुळे मला नोकरी शोधण्यात अडचण येत होती। घरच्या गरीब परिस्थितीमुळे मिळेल ती नोकरी करणे भाग होते। घरच्या जवळच्या पेट्रोल पंपमध्ये असिस्टंट म्हणून नोकरी करायला सुरुवात केली, पण मी खुश नव्हतो। माझ्या एका मित्राने मला टीमा इंडियाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या बरोबरीने चालू केलेल्या CSR वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटबद्दल माहिती दिली। मनात वाटले की मला तिथे ॲडमिशन मिळेल की नाही, परंतु टीमा इंडियाच्या मॅनेजमेंटने मला बाकी मुलामुलींसारखं समान वागणूक दिली। मी माझे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले। एक सन्माननीय नोकरी करण्याची इच्छा ट्रेनिंग नंतर पूर्ण झाली। माझ्या शारीरिक क्षमतेनुसार आज मी इथे ग्राइंडर मशीन रिपेअर म्हणून नोकरी करत आहे। माझ्या अपंगत्वावर मात करून आज मी आनंददायी जीवन जगत आहे। मी याचप्रमाणे परिश्रम करून माझी स्वप्न पूर्ण करीन। या प्रशिक्षणात मला टीमा इंडिया व पालघर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील अधिकाऱ्यांचे खूप सहाय्य मिळाले। यांच्याचमुळे माझ्या जीवनात मला सन्मान मिळाला आहे। फक्त मीच नाही तर इतर दिव्यांग तरुणांनाही अशीच संधी मिळावी अशी माझी आशा आहे। माझं कुटुंबसुद्धा खूप आनंदी आहे की मी आता मनासारखी नोकरी करीत आहे। आमच्या भावाला घराच्या जवळच चांगली नोकरी मिळाली म्हणून आम्ही सर्व खुश आहोत। आम्ही त्याला कधीच इतका आनंद पाहिला नव्हता, तो खुश आहे म्हणून आम्ही सर्व खुश आहोत। शेवटी मला एवढेच सांगायचे आहे की माय ॲबिलिटी इज स्ट्रॉंगर दॅन माय डिसॲबिलिटी।